तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पाण्यासाठी सत्याग्रह करणारा एकमेव सत्याग्रही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगभरामध्ये ज्याचे सगळ्यात जास्त पुतळे आहेत असा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकासाठी घर बांधणारा एकमेव विचारवंत पुस्तक प्रेमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया विद्यापीठातील सर्वात कुशाग्रबुद्धीचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्रामध्ये दोनदा PhD करणारे प्रथम दक्षिण आशियाई, तर अर्थशास्त्रातील DSC ही पदवी मिळणारे महत्वपूर्ण आणि दुर्मिळ पदवी मिळवणारे प्रथम भारतीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लंडन विद्यापीठामध्ये 8 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम केवळ 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण करणारा एकमेव कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तब्बल 55 पुस्तके आणि अनेक ग्रंथांचा लेखक, 20व्या शतकातील सर्वात बुद्धिमान कायदे पंडित आणि घटना तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 5000 वर्षांचा इतिहास केवळ 40 वर्षांमध्ये बदलून टाकणारा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सन 2012 सालच्या सर्वेक्षणानुसार सर्वोच्च 10 भारतीयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा आणि ज्यांची जयंती आजही लंडनच्या संसदेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर लंडनच्या म्युझियम मध्ये ज्यांची प्रतिमा कालमाक्स बरोबर आहे असा एकमेव भारतीय नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार 10000 वर्षांमधल्या 100 विश्वपुरुषांच्या यादीमधला हा 4वा विश्वरत्न. तर सम्राट अशोकानंतर शांततामय आणि अहिंसामय मार्गाने दुसरी धम्मक्रांती घडवून आणणारा हा महान बौद्ध पुनरुत्थानी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, व्यापार, लेखन इत्यादी विषयांवर गाढा अभ्यास करणारे, इत्यादी विषयांवर प्रभुत्व असणारे एकमेव विचारवंत, जगातील पहिले आणि भारतातील एकमेव विचारवंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याची ही झाली पहिली बाजू. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची झालू ही पहिली बाजू. आता दुसरी जी बाजू आहे ती दुसरी बाजू म्हणजे ज्या दुसऱ्या बाजूला अनेक संकट आहेत, अनेक यातना आहेत, अनेक आव्हानं आहेत आणि सगळा आयुष्याचा जो मार्ग आहे तो खडतर आहे आणि ते सगळं निमटपणे झेलणारी आहे एकटी रमाई. म्हणून आजची रमाई पाहत असताना आम्ही वेगवेगळ्या पैलूंनी रमाई पाहिली पाहिजे. अनेक वेळा आजही समाजामध्ये लोकांना एवढंच माहिती आहे की रमाईने फक्त त्याग केलेला आहे. रमाई फक्त ही त्यागमूर्ती म्हणून समजली जाते. तर रमाईंच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू आहेत, ते सगळे पैलू तुम्ही इथं पाहावेत आणि तसेच अंगीकारावेत अशी माझी इच्छा आहे. म्हणून आजची रमाई पाहायची असेल तर ती अशा पद्धतीने पहा, ती 6-7 वर्षाची चिमुरडी पोरगी बघा की आई वडिलांनी हाक मारली की लगेच त्यांच्या समोर हजर राहते. त्यांच्या समोर हजर राहून त्यांनी सांगितलेली कामं सगळी करते. सुरुवातीला अशी आज्ञाधारक रमाई पहा. सुरुवातीला आई वडिलांचं घर, नंतर काका काकीचं घर आणि लग्न झाल्यानंतर स्वतःचं घर अतिशय स्वच्छ ठेवणारी, निर्मळ ठेवणारी, ऐण्यासारखं चकचकीत ठेवणारी, स्वच्छ मनाची, निर्मळ मनाची, स्वच्छता प्रिय असणारी रमाई बघा. त्याचबरोबर रमाई पाहत असताना ती सुद्धा रमाई बघा. आज आपल्याला सगळ्यांना माहितीये 16वं वरीस धोक्याचं. सगळ्यांना हे गाणं माहितीये की नाही? 16वं वरीस धोक्याचं. पण हे 16वं वरीस धोक्याचं नाही, हे 16वं वरीस खरं मोक्याचं असतं. ते मोक्याचं कसं? तर रमाई पाहत असताना ती बुद्धिमान रमाई पहा जी 16व्या 17व्या वर्षी आपल्या पतींना म्हणजे भीमरावांना म्हणते, साहेब तुम्ही लय मोठं आहे, मला माहितीये तुम्ही लय मोठं होणार आहे, पण तुम्ही मोठं व्हा. केवढं मोठं व्हा ठाऊक आहे का? समिंदरा एवढं मोठं व्हा. तुमची कीर्ती इतकी असू द्या की त्या समुद्राची जेवढी कीर्ती आहे ना त्याप्रमाणे तुमची कीर्ती घडू द्या, तुमची कीर्ती वाढू द्या, अशी तिची इच्छा होती. अशी ती बुद्धिमान रमाई होती. स्वतःला दिवस केल्यानंतर माझ्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून बुद्ध चरित्र वाचणारी रमाई बघा. स्वतःचे पती 1000 किलोमीटर लांब आहेत परंतु इथं उपासमार होतीये, इथं स्वतःला खायला कुठलंही अन्न नाही, 4-4 लेकरं मातीमध्ये घातली तरी पण स्वतःच्या पतीवर, स्वतःच्या पतींवर प्रेम करणारी ती निर्मळ मनाची आणि ज्याला आजकालची तरुण पिढी काय म्हणते, अनकंडिशनल लव,
कुठली कंडिशनच नाही, कुठली मागणीच नाही नवऱ्याकडे, अशी देखील रमाई बघा. असे रमाईच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू आहेत, त्याचबरोबर ते आदर्श दाम्पत्य बघा. रमाईचं आणि भीमरावांचं ते असंही आदर्श दाम्पत्य बघा की जे दोघांपासून एकमेकांपासून हजारो किलोमीटरवर लांब राहतात, परंतु दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव आहे. म्हणून आम्ही आज रमाई बघत असताना वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या पैलूंनी, वेगवेगळ्या नयनांनी आणि वेगवेगळ्या विचारांनी रमाई बघावी असं मला वाटतं. पुन्हा एकदा जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि मी माझ्या एक पत्रप्रयोगाकडे वळते.